उद्धवजी ठाकरे त्यांचा आज मेळावा आहे शिवसेनेचा. आता नाताबाऊंचा प्रवेश झालेला आहे राष्ट्रवादी. माझ्या कुठे जाण्याची तुम्ही चिंता करू नये आणि माझ्याविषयी भविष्यवाणी तर तुम्ही करूच नये. तुमची भविष्यवाणी आज झाली आहे, तुमची भविष्यवाणी आज झाली. जेव्हा कोरोनाची लागण झाली तेव्हा पावसामध्ये माझ्या उस्तोड कामगारांच्या भाकरी भिजत होत्या, तेव्हा हे उस्तोड कामगार मला व्हिडिओ कॉल करायचे, ताई बघा पाया सगळ्या माझ्या, ताई बघा आमच्या भाकरी भिजल्या, आम्हाला खायला काही नाही, आमचे कुडे पडले, आम्हाला घेऊन जा इथून. तेव्हा मी सांगितलं होतं मी कोरोनाचे सगळे नियम तोडून सांगलीला निघेन. मला सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला, त्यांनी मला हक्कानी रागवतात, संबंध आमचे प्रेमाचे आहेत, मोठे भाऊ आहेत, मला म्हणले किती आदळ आपट करशील, म्हणलं मला ऊसतोड कामगारांसाठी आदळ आपट करावंच लागेल, म्हणले जर एका ऊसतोड कामगाराला जर इजा झाली तर तुझी जबाबदारी, म्हणजे हो जबाबदारी आहे, त्यांच्या सगळ्या तपासण्या करतो पण मला त्यांना त्यांच्या घरी पाठवू द्या. पवार साहेबांना मी बोलले, त्यांनी पण त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला आणि तुम्ही सगळे घरी आलात. शेतात गेले अहो कुणी माझं फुलांनी स्वागत केलं तर कुणी माझं अश्रूंनी स्वागत केलं. हे योग राजकारणात प्रत्येकाच्या वाट्याला येत नाहीत. अश्रूंनी त्या शेतकऱ्यांनी माझं स्वागत केलं आणि म्हणला ताई आम्ही असं कसं जगावं, माझ्या मनामध्ये त्याचे अश्रू मला समजले. त्या शेतकऱ्याच्या आज पोटात घालायला अन्नाचा दाना त्याला नाही. त्या पीक पाहणी केली मी, अतिवृष्टीची पाहणी केली, सरकारला सांगितलं तुमचे पंचनामे आम्हाला माहीत नाही, सरकारला सांगितलं आम्ही मागणी केली की तुम्ही दिवाळी माझ्या लोकांची गोड करा. माझा ऐकण्यात आला आणि काल मी वाचलं की या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्यांचा आज मेळावा आहे शिवसेनेचा. मी त्यांना सुद्धा विजयादशमीच्या शुभेच्छा देते. समस्त महाराष्ट्रातील लोक आज त्यांच्या भाषणाकडे बघत आहेत. त्यांनी 10,000 कोटीचं पॅकेज दिलंय, मी त्याचंही अभिनंदन करते आणि स्वागत करते. पण मी त्यांना विनंती करणार आहे, हे पॅकेज पुरेसं नाही. या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानासमोर हे पॅकेज पुरेसं नाही. आपण अजून जरा उदारता दाखवा आणि या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा. 10,000 कोटीमध्ये एवढा रुमाल माझ्या येणार नाही की माझ्या या शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जातील. त्यामुळे आपण नक्कीच, विश्वास आहे मला की या शेतकऱ्यांना अजून दिलासा देताल.